श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। श्रोतेहो, आपल्या जीवनात प्रत्येकाला शत्रूचा त्रास हा असतोच, किंवा कोणीतरी जाणून बुजून आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो। मग ते नातेवाईक असतील, मित्र असतील, किंवा व्यापारी संबंधित कोणी लोक असतील, किंवा नोकरी ठिकाणाची लोक असतील, ते आपल्याला वरचे खालचे किंवा सोबतचे लोक असतील, ते आपल्याला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतात किंवा शत्रूची बाधा असते। जर तुम्हाला ही शत्रूचा त्रास असेल किंवा कोणी त्रास देत असेल, तर तुम्ही सुद्धा चमत्कारिक तोडगा नक्की करा। याने तुमचे शत्रू पिडा कायमची नष्ट होईल आणि कोणी त्रास देणार नाही, शत्रू कायमचा नाहीसा होईल। हा उपाय खूपच लवकर प्रभावी आहे। बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त पूजेची सुपारी लागणार आहे। ही सुपारी घेऊन कोणत्याही दिवशी हा तोडगा करू शकता। सोमवार, मंगळवार, गुरुवार या दिवशी करा, तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा। यासाठी पूजेची एक सुपारी घ्यायची आहे आणि आपल्या देवघरात बसायचे आहे। सुपारीला आधी दुधाने स्वच्छ धुवायचे आहे आणि अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या सुपारीला देवघरात स्थापन करायची आहे। ती पण डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, कोणतीही कुठेही तुम्ही उजव्या डाव्या कुठेही स्थापन करू शकता। यानंतर हळदी, कुंकू, अक्षत, फुलं वाहून तिची पूजा करायची आहे। अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा लावायचा आहे। त्यानंतर ती सुपारी पुन्हा त्या जागेवरून उचलायची आणि आपल्या दोन्ही हातामध्ये ती धरून ठेवायची आहे आणि डोळे बंद करून, हात बंद करून, सुपारी हातामध्ये पण हात बंद करायचे, म्हणजे मुठं बंद करायची आणि मग प्रार्थना करायची की मला शत्रूपासून त्रास होतोय, तो त्रास दूर करा। अशी देवाला, भगवंताला प्रार्थना करा आणि ती सुपारी पुन्हा आपल्या देवघरात जेथून तुम्ही उचलली तिथे ठेवून द्यायची। 7 दिवस ती सुपारी तिथेच त्या जागेवर तशीच राहू द्या। जेव्हा तुम्ही रोज देवपूजा करणार, देवपूजा करता, देवघर साफ करताना तेव्हा तिथून तुम्ही उचलू शकता। साफसफाई झाली की पुन्हा त्या जागी ठेवायची, मग पुन्हा पूजा करायची। तर असं तुम्ही 7 दिवस ती सुपारी तिथेच ठेवायची आणि 8व्या दिवशी ती सुपारी तिथून उचलून वाहत्या पाण्यात विसर्जन करायची किंवा समुद्रात, तलावात, कुठेही विसर्जन करायची। जर जवळपास नदी, तलाव, तसेच जवळपास कोणत्याही झाडाखाली माती ती सुपारी गाडायची। असा हा तोडगा आहे सोपा आणि यांनी काही दिवसांमध्ये शत्रू बुद्धीचा नाश होतो। कोणी त्रास देत राहणार नाही आणि जो त्रास देणार आहे त्याची बुद्धी चांगली होईल। तर नक्की हा उपाय करून पहा, याने तुम्हाला नक्की लाभ होईल। श्री स्वामी समर्थ। श्रोते हो, माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि हा व्हिडिओ लाईक करा। तसेच तुमच्या मनातील सर्व एखादी कमेंट करा प्रश्नांची आणि तो प्रश्न तुमची एक कमेंट आम्हाला खूप उत्साहित, अजून व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साहित करत असते। तर श्रोते हो, आशा आहे व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।